हॅलो, वेलकम. मी तेजल चौकेकर खोत. टाईम महाराष्ट्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मराठी सिनेसृष्टीतील कलाकार हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असतात. अशातच आता अभिनेत्री रिंकू राजगुरू एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आलेली आहे आणि सोशल मीडियावर ही गोष्ट चांगलीच व्हायरल देखील झाली आहे. जळगावात शासनाकडून महासांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विशेष पाहुणी म्हणून सैराट फेम रिंकू राजगुरू हिने हजेरी लावली होती. तिला पाहण्यासाठी जळगावात आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात चाहत्यांची बरीच गर्दी पाहायला मिळाली. पण या गर्दीतून बाहेर जाताना मात्र आरची चिडल्याचं पाहायला मिळालं. गर्दीतून बाहेर पडताना एका चाहत्याचा जोरदार धक्का रिंकूला लागला, त्यामुळे रिंकू चिडल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं. त्यावरती म्हणाली, तुमची मुलगी या जागी असती तर तुम्हाला चाललं असतं का? असा सवाल रिंकूने चाहत्यांना केला. रिंकूचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. जळगावमध्ये या सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन शासनाकडून करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला रिंकूने हजेरी लावली होती. सैराट या चित्रपटातून आर्ची म्हणून रिंकू चाहत्यांच्या पसंतीस उतरली. या कार्यक्रमावेळीही रिंकूने सैराटमधील तिचे फेमस डायलॉग म्हटले. विशेष म्हणजे हे डायलॉग तिने खानदेशी भाषेत म्हणून दाखवले, त्यामुळे चाहत्यांनी तिला त्यावेळी चांगलाच प्रतिसाद दिला. मात्र कार्यक्रम संपल्यानंतर तिथून बाहेर पडताना काही चाहत्यांनी गर्दीत धक्काबुक्की केली, त्यामुळे रिंकूचा राग अनावर झाला. या सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन शासनाकडून करण्यात आलं होतं. मात्र कार्यक्रम संपल्यानंतर गर्दीवर नियंत्रण मिळवण्यास आयोजकांना काही प्रमाणात अपयश आल्याचं पाहायला मिळालं. सैराट या चित्रपटातून आर्ची आणि परशाची जोडी महाराष्ट्राच्या भेटीला आली. या चित्रपटातील आकाशची सह अभिनेत्री रिंकू राजगुरूची आजही तितकीच चांगली मैत्री आहे. पण मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राचे लाडके आर्ची आणि परशा हे फार चर्चेत आले होते. या दोघांच्या अफेअर्सच्या चर्चांना देखील उधाण आलं होतं. सैराटनंतर रिंकूने इतरही काही चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली. काही महिन्यांपूर्वीच रिंकूचा जिम्मा 2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात रिंकू राजगुरू आणि निर्मिती सावंत या दोघींची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना प्रचंड भावली आणि या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ देखील घातला होता. तर असेच नवनवीन व्हिडिओज आणि बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, फॉलो करा टाईम महाराष्ट्राला.